नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला प्रणालीताई यांचा अनुभव सांगणार आहे ताई म्हणतात जय गजाननताई मला महाराजांचा पहिला अनुभव आला तो मी या ठिकाणी शेअर करत आहे मी त्यावेळी धुळे येथे राहत होते मी हट्ट केला म्हणून आईबाबा यांनी मला पुणे येथील कॉलेजला इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यासाठी पाठवले मी कॉलेजच्याच हॉस्टेलमध्ये राहत होते मागे जेव्हा कोरोना आजाराची दुसरी लाट आली तेव्हा सुरुवातीच्याच काळात घरी आजी आजोबा पप्पा आणि आई यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मला हे कळताच मी पुणे थुण येथून धुळे येथे जाण्यासाठी प्रयत्न करत होते पण ट्रॅव्हल बसेस उपलब्ध नव्हत्या मला सर्वांची खूप काळजी होती कारण त्यांच्याजवळ फक्त माझी आत्या होती पण ती देखील गव्हर्मेंट जॉब करत असल्याने तिला पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये थांबता येत नव्हते माझ्या कुटुंबाचे कुलदैवत म्हणजे आमचे श्री गजानन महाराज काही झाले तरी आम्ही सारे महाराजांचा धावा करत मी त्यावेळी महाराजांना मनातल्या मनात प्रार्थना करत होते की आजी आजोबा मम्मी पप्पा यांना सुखरूप घरी लवकर येऊ द्या आणि मला त्यांच्यापर्यंत घेऊन चला माझे लक्ष कशातच लागत नव्हते मी फक्त घरच्यांचाच विचार करत होते सुदैवाने माझ्या हॉस्टेलमध्ये राहणारी एक मैत्रीण पल्लवी हिचे बाबा तिला अचानक भेटायला आले ते पोलीस ऑफिसर होते आणि त्यांची बदली नगर येथून जळगाव येथे झाल्याने ते जळगाव येथे जाण्यापूर्वी पल्लवी हिला भेटण्यास आले होते मी पल्लवी हिला ते येण्यापूर्वी हेच सांगत होते की मला घरी जायचे आहे पण कसे जाऊ हे कळत नाही आणि तेवढ्यात तिचे बाबा तिला भेटण्यास आले जेव्हा त्यांनी पल्लवी हिला ते उद्या जळगाव येथे जाणार असल्याचे सांगितले तेव्हा मी पटकन त्यांना विचारले काका तुम्ही जळगाव येथे धुळ्याहूनच जाणार आहात ना तेव्हा ते हो म्हणाले मग पल्लवी हिने तिच्या बाबांना माझी सर्व परिस्थिती सांगितली तेव्हा तिचे बाबा मला त्याच दिवशी त्यांच्यासोबत नगर येथे घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी नगर येथून धुळ्याला घेऊन आले त्यांनी स्वत हॉस्पिटलमध्ये येऊन माझ्या पप्पा आणि आजी आजोबा यांची चौकशी डॉक्टरांना केली तेव्हा डॉक्टरांनी चिंता करण्यासारखे काही नाही असे सांगितले आणि त्यांनी मला त्यांचा फोन नंबर देत म्हटले कसलीही गरज भासली तर मला लगेच फोन कर जळगाव येथून काही जास्त लांब नाही असे सांगितले आणि निघून गेले खरंच मी यापूर्वी कधीच महाराजांना काही मागितले नव्हते उलट आजी बाबा आणि मम्मी पप्पा हे दर महिन्याला आलटून पालटून शेगाव येथे जात असतात आणि मलाही सोबत चल असा आग्रह करायचे पण मी शेगाव येथे जाण्याचा कंटाळा करायची पण तरीही महाराजांनी माझी प्रार्थना ऐकली आणि माझ्या मदतीसाठी पल्लवी हिच्या बाबांना तात्काळ पाठवले आणि तेव्हापासून मी महाराजांना शरण गेले मला कळाले की माझे आजी आजोबा मम्मी पप्पा हे काम महाराजांना इतके पुसतात कारण महाराज महारा हे नेहमी आमच्या कुटुंबाच्या रक्षणार्थ धावून येतात अशी ही आमची माय मावली वेळेवाकडे भक्त असले तरी त्यांना पावली जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गना, गण गना, गणात बोते